दोनों अच्छा अंदर ही अच्छा था। भरपूर तासानंतर तुम्ही आता बाहेर आले, काय निर्णय झाला, काय बातमी झाली नाही? एकूणच भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद च्या कार्यकर्त्यांनी इतका मोठा आंदोलन उभा केलं, खरं म्हणजे त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे। सर्व विचारपोस केल्यानंतर मुंबई महानगरपालिका म्हणते आम्ही नामकरण केलेलं नाहीये। आदित्य ठाकरेजींनी स्टेटमेंट केलं आहे की नामकरण महाराष्ट्र सरकारने केलेलं नाहीये, याचा अर्थ असा होतो काही टिपू सुलतान नाव हे इलिगली कार्यक्रमात केलं आहे, आणि इलिगल कार्यक्रम जो केलं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे होते। तर आम्हाला आंदोलन करण्यापासून रोखण्याचं काम पोलिसांनी केलं, आम्ही सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिलं, आणि शेवटी आता त्यांनी एक महानगरपालिकेला नोटीस पाठवलं आहे, 24 तासात आम्हाला तुम्ही कळवा आहे। महापालिकांनी सांगितलं बा आम्ही नामकरण केलेलं नाही आहे, सरकारच्याकडनं पण ते माहिती घेतील। दोन्हीकडनं रिपोर्ट 24 तासात आल्यानंतर टिपू सुलतान नावाची पार्टी जर बेकायदेशीर नामकरण कार्यक्रम केला असेल तर तो काढून टाकण्यात येईल, आणि काढून टाकणं नाही आलं तर परत भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद ज्या ज्या लोकांनी ज्या आंदोलनामध्ये भाग घेतला पुढची दिशा 24 तासाच्या नंतर आम्ही पुन्हा एकदा ठरवू। आमचा कुठल्याही कार्यक्रमाला विरोध नाही आहे। ज्या लोकांनी आपल्या देशावरती आक्रमण केलं अशा लोकांचा नाव या भारताच्या कुठल्याही भूमीवरती जर कोणी देण्याचा प्रयत्न करत असेल तर भारतीय जनता पार्टी ते अजिबात होऊन देणार नाही। बाकी त्यांनी APJ अब्दुल कलामचं नाव नामकरण करावा, आम्ही त्यांचं अभिनंदन करू, आम्ही कार्यक्रमात जाऊ, मौलाना अब्दुल हमीद का नाम देते होंगे तो हमको कोई प्रॉब्लम नहीं है। जो भी मुस्लिम नेताओं ने जो देश के लिए अच्छा काम किया है ऐसा किसी का भी वो नाम देते तो हमको उसमें कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन देश के ऊपर जिन्होंने आक्रमण किया, देश के हिंदू समाज के ऊपर जिन्होंने अन्याय किया, अत्याचार किया, उनका नामकरण हम बिल्कुल करने नहीं देंगे। अगर सरकार करती है गलत ढंग से तो हम सरकार के साथ में भी लड़ेंगे। सर अगदीच एवढ्या टाइमनंतर तुम्ही आता बाहेर आलेला आहात आणि कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीत त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं कशा प्रकारे या ठिकाणी कारवाई वगैरे करण्यात आली होती? नाही, कुठल्याही कार्यकर्त्यांना ताब्यात वगैरे घेतलेलं नाहीये, सर्वांना घरी जायला त्यांनी सांगितलेलं आहे, आणि आम्हाला सर्व कार्यकर्ते आता घरी जातील, आणि एखाद्याही कार्यकर्त्याला जर अटक करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला तर आम्ही परत येऊ इकडे। काही 65 कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले, ताब्यात घेतलं होतं ना, गोपाल सिटीलाही घेतला होता, आता त्यांनी सांगितलं घरी जावा, आम्ही घरी जातोय। ताब्यात घेण्याचं काम पोलिसांचं ना, लॉ अँड ऑर्डर सुद्धा मेंटेन व्हायला पाहिजे ना, लोकांनी काही केलं तर ते चालून घेणं हे अभिप्रेत भारतीय जनता पक्षाला नाहीये। पोलिसांनी पोलिसांचं काम 24 तास सांगितलं ना, 24 तासात महापालिकेने अहवाल द्यायला पाहिजे। राज्य सरकारने नामकरण केलं असेल तर राज्य सरकार नामकरण अहवाल देईल, राज्य सरकारने जर नामकरण ला परवानगी दिली असेल तर आमची लढाई राज्य सरकार बरोबर आहे, त्याला सर्व नीती नियम आहेत त्याप्रमाणे आम्ही भांडू, आणि त्यालाही प्रतिसाद नाही मिळत मग लोकशाहीमध्ये रस्त्यावर उतरण्याचा अधिकार केव्हाही आम्हाला आहे तो आम्ही करू, परंतु आम्ही सरकारला विनाकारण अडचणीत आणू इच्छित नाही। परंतु सरकार जर स्वतःच्या ताकदीचा जर वापर करत असेल नियमाच्या पलीकडे जाऊन तर मग भारतीय जनता पक्ष कुठल्याही मोठ्या ताकदीच्या समोर लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। दरम्यान गोपाळ शेट्टी यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले 24 तासामध्ये जर नाव हटवलं नाही तर भाजपा पुढची दिशा ठरवेल असं खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे।